महामार्गावर गॅस वाहतूक करणारा टँकर कशेडी घाटात पेटला। प्रवासी, ग्रामस्थ यांच्यासह गाव व शेकडो गाड्यांना निर्माण झाला होता धोका। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात इंडियन गॅस वाहतूक करणारा टँकर शॉर्ट सर्किटमुळे शनिवारी सायंकाळी 7 वाजता अचानक पेटला तो मोठा आगडोंब झाला। टँकर चालक दत्ता भोसले हा आपल्या ताब्यातील टँकर क्रमांक UP53ET4129 हा खोपोली ते जयगड असा घेऊन जात असता कशेडी घाटात येलंगेवाडी गाव हद्दीत टँकरने शॉर्ट सर्किट झाल्यामुळे पेट घेतला। सदर टँकरमध्ये गॅस भरलेला नसल्यामुळे सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही। कशेडी व पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी दोन्ही बाजूची वाहतूक सुरक्षेसाठी थांबवली, यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। जरी टँकर टाकी रिकामी असल्याचे चालकाने सांगितले तरी येलंगेवाडी गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले। त्यांना सर्वांना जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानांच्या रुग्णवाहिकेतून पार्टेवाडी येथे हलवण्यात आले। यावेळी कशेडी महामार्ग पोलीस व सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हसकर, पोलीस हवालदार रुपेश पवार, परेश मोरे, स्वप्नील कदम, वाहतूक शाखेचे धायगुडे आदी उपस्थित होते। पोलिसांनी खेड व महाड येथून अग्निशमन बंब पाचारण केले। त्यांच्याकडून आग नियंत्रणात आणली गेली, मात्र तोपर्यंत टँकरचा पुढील भाग पूर्ण जळून खाक झाला होता। प्रसंग मोठा भयानक होता, काळ आला होता पण वेळ नव्हती, म्हणून मोठी दुर्घटना टळली अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। झंझावात न्यूजसाठी पोलादपूर प्रतिनिधी धनराज गोपाळ सह प्रकाश कदम, ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज। झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।